रेलगाड़ी 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 छुक 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 भड़क भड़क लोहे की सड़क भड़क भड़क लोहे की सड़क रेलगाड़ी रेलगाड़ी। ताई आपल्या प्रभागामध्ये नवीन रेल्वे स्टेशन होणार आहे का हो? अहो प्रत्येक जण भेटतोय तो म्हणतोय इंजिन येणार इंजिन येणार, फक्त रेल्वेचंच इंजिन येणार। होय वहिनी, आपल्या प्रभागामध्ये विकासाचं रेल्वे स्टेशनच साकारलं जाणार आहे आणि त्यासाठी विविध विकासाचं रेल्वे इंजिनच येणार आहे। ते कसं काय होतंय वहिनी? ते असं की आपल्या पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या प्रभागातून रुद्राक्षी वहिनी मनसे पक्षाकडून उभ्या आहेत आणि त्यांचं निवडणुकीचं चिन्ह रेल्वेचं इंजिन आहे। हा हा, रुद्राक्षी वहिनी म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याचे मनसे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रुपेश दादा सोनटक्के यांच्या सौभाग्यवतीच ना? हो हो वहिनी, आणि त्यामुळे रुपेश दादांच्या मनसे पक्षाच्या माध्यमातून केलेल्या जनसेवेचे संस्कार रुद्राक्षी वहिनींसाठी खूपच महत्वाचे ठरतील। या संस्कारांची शिदोरी सोबत घेऊन आपल्या रुद्राक्षी वहिनी आपल्या प्रभागावरील सगळ्या समस्या दूर करतील। आता मला रुद्राक्षी वहिनी भेटल्या की त्यांना सांगेन की वहिनी आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर करा, बघा आमच्यासारख्या आया मायांच्या हाताला काम देणारे महिला बचत गट सुरू करा, आम्हाला 24 तास स्वच्छ आणि ताजे पाणी द्या, जागोजागी सार्वजनिक नळ, घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट्स अशा सोयी करा, म्हणजे सगळेजण म्हणतील की विकास असेल साक्षी, घडून आणेल रुद्राक्षी। अहो वहिनी, आपल्या प्रभागाच्या विकासाची ही सगळी स्वप्ने आपल्या रुद्राक्षी वहिनी वचनबद्ध आहेत आणि त्यासाठी वहिनी आपण मतदारांनी या महिन्याच्या 27 तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी रेल्वे इंजिन या रुद्राक्षी वहिनींच्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबूया आणि रुद्राक्षी वहिनींना प्रचंड मतांनी निवडून देऊया। मग बघा, विकास कार्याची झुकझुक गाडी म्हणेल प्रभागाचा विकास 100% करतील रुद्राक्षी 100%। रेलगाडी 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 छुक 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 भड़क भड़क लोहे की सड़क भड़क भड़क लोहे की सड़क रेलगाड़ी रेलगाड़ी। ते मध्यंतरी काही पाकड्यांना घेऊन ते चित्रपट झाले, त्याच्यावर आपण बंदी घालायचं सांगितलं। आता त्याच तो लागणार होता त्या दिवशीच, बघा निवडणुकीसाठी सुरू आहे, याचा निवडणुकीशी काय संबंध? आणि ज्यांच्या हाताला ही गोष्ट लागत नाही, ज्यांच्या हाताला हे यश लागत नाही, मग ते हे सगळे पसरवायला सुरुवात करतात। बघा मांडवली झाली, पैसे घेतले गेले, या भिकारड्यांकडनं विकला जाणारा राज ठाकरे नाहीये। भूमिका स्वच्छ होती, स्पष्ट होती, 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी चित्रपट सुरू झालाय, मला कल्पना नव्हती का? पण तेव्हाही आमचं तेच सांगणं होतं, तेव्हाही त्यांना कळवलं होतं की तुम्ही हे घेऊ नका, या चित्रपटामध्ये हे पाकिस्तानी कलाकार तुम्ही घेऊ नका। ऐकलं नाही? आमचा जवान तिकडे सरहद्दीवरती लढतोय, तिकडे तो मरतोय, तिकडे शहीद होतोय, आणि त्या देशातली लोक घेऊन आमचे लोक चित्रपट बनवतात आणि ते चित्रपट बघायला आमचे लोक जातात, काय बोलायचं? रेलगाडी 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 छुक 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 भड़क भड़क लोहे की सड़क भड़क भड़क लोहे की सड़क रेलगाडी रेलगाडी। मतदार बंधु भगिनींनो नमस्कार। सूज्ञ मतदार जन हो, आपणास ज्ञात आहेच की पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 साठी या महिन्याच्या 27 तारखेला मतदान होणार आहे। आपणास नम्र विनंती की आपण आपल्या प्रभाग क्रमांक 2A महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्तृत्वशाली उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी जिल्ह्याचे माननीय अध्यक्ष श्री रुपेश सोनटक्के यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती रुद्राक्षी रुपेश सोनटक्के
यांच्या रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबावे आणि रुद्राक्षीजींना उदंड मताने विजयी करावे आणि आपल्या प्रभागाच्या संपूर्ण विकासाचा राजयोग घडवून आणावा ही विनंती. धन्यवाद. रेलगाडी शिस्तबद्ध कसा समाज असतो ना. मी मध्यंतरी एक मी पाहिलंय ते रिओ मध्ये ज्या वेळेला फुटबॉलची फायनल झाली, फुटबॉल मॅच होती तिकडे, वर्ल्ड कप होता, तर वर्ल्ड कप चालू असताना तिकडे जपान वर्सेस कोणतरी होत आणि त्याच्यात जपान हरलं. जॅपनीज जेवढे लोक आले होते ती मॅच बघण्यासाठी म्हणून स्टेडियम मध्ये, मॅच संपल्यावरती अख्खं स्टेडियम त्यांनी साफ केलं, प्रत्येक पिशवी पिशवी प्रत्येक गोष्ट उचलली, स्वच्छ केली आणि निघून गेले. विचार तरी करू शकतो का आम्ही? कारण आम्ही जर स्वच्छ करायला गेलो तर इतक्या पानाच्या पिचकाऱ्या मिळतील मावळ्याच्या पुढ्या. हे एवढ्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, हे नुसत्या निवडणुका निवडणुका करून होणार नाहीये. काय करायचंय काय त्या निवडणुका लढून? एक तर अगोदरच माथेरं करून ठेवलं या सगळ्या शहरांचं.